आपला भारत देश हा संपूर्ण जगाच्या पाठीवर विविध परंपरेने संस्कृतीने नटलेला असून आणि आपल्या देशामध्ये संपूर्ण जातीचे आणि धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने गुण्यागोविंदाने राहतात. परंतु मागील काही कालावधीपासून काही समाजकंटक लोकांना ही बाब खटकत असून देशांतर्गत कलह निर्माण करण्यासाठी विशिष्ट समुदायातील लोकांना मॉब लिंचिंगद्वारे किंवा जमावाद्वारे इजा पोहोचलेली आहे आणि अनेक लोकांचे मृत्यू देखील झालेले आहे. या सध्याचे उदाहरण मध्ये झारखंड येथील तरबेज अन्सारी नावाचा 24 वर्षाच्या युवकाला जमावाद्वारे जबर मारहाण करण्यात आली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रयत्नांना धोका असून अशा प्रकारच्या घटनांना समाजातील प्रत्येक स्तरावरून निषेध होणे गरजेचे आहे. परंतु अशा प्रकारच्या घटनांकडे प्रशासन तसेच केंद्रीय गृह मंत्रालय उदासीन असल्याचे दिसून येत आहे. केवळ मारेकरूंना अटक करून धातूर मातूर चौकशी करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करणे इतकीच उपाययोजना पुरेशी नसून तर मॉब लिंचिंग होऊ नये याकरिता विशेष कायदा निर्माण करणे गरजेचे आहे. यांच्या निषेधार्थ यवतमाळ वकिलातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यासाठी कायद्यात विशेष तरतूद करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट इम्रान देशमुख, ॲडव्होकेट नासिर खिलजी, ॲडव्होकेट साजिद चौज, ॲडव्होकेट एस ए शेख, ॲडव्होकेट युवराज धांदे, ॲडव्होकेट श्रीकांत मंडळे, ॲडव्होकेट गुजरकरा आदी उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.